शिवसेनेनं मराठी माणूस उभा केलेला आहे. शिवसेनेनं या महाराष्ट्राला 4 मुख्यमंत्री दिलेले आहेत. आत्ताचे त्यांचे सहकारी जे मुख्यमंत्री आहेत ते सुद्धा शिवसेनेचं प्रॉडक्ट आहे. याच्या अगोदर नारायण राणे त्यांचे सहकारी आहेत, आता केंद्रात मंत्री आहेत, अहो ते सुद्धा शिवसेनेचं प्रॉडक्ट आहे. भुमरे साहेबांचं कोणतं विकासामधलं योगदान आहे? भरत गोगावले या माणसाला ज्ञान आहे का? शहाजी बापू पाटील स्टार प्रचारक फक्त भावनेवरती बोलतात. शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर आज पुणे दौऱ्यावर होते. माध्यमांशी बोलताना यावेळी त्यांनी शिवसेनेवर जोरदार टीका केलेली आहे. थेट आदित्य ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्यावरच त्यांनी निशाणा साधलाय. आतापर्यंत शिवसेनेनं भावना भडकवण्याचं काम केलं आणि त्याच्यावर त्यांनी राज्य केलं असा हल्ला बोल केसरकरांनी केलेला आहे. आणि यावरच बोलण्यासाठी शिवसेनेचे नेते लक्ष्मण हाके सध्या माझ्यासोबत आहेत, त्यांच्याशी आपण बोलूया. आज दीपक केसरकरांनी जी टीका शिवसेनेवर केलेली आहे, कसं बघताय तुम्ही या टीकेकडे? खऱ्या अर्थानं भावनेचं राजकारण शिवसेनेनं केलं अशा पद्धतीची त्यांनी टीका केलेली आहे. दीपक केसरकरांना मी सांगू इच्छितो, या महाराष्ट्रामध्ये शिवसेनेचा जन्मच मुळामध्ये संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यामधून झालेला आहे. प्रबोधनकार ठाकरे साहेबांची किंवा बाळासाहेब ठाकरेंची जी एक वैचारिक पार्श्वभूमी या महाराष्ट्राच्या अस्मितेशी निगडीत होती, महाराष्ट्राच्या भावनेशी निगडीत होती, महाराष्ट्रामधला मराठी माणूस जो मुंबईमध्ये एकवटलेला होता त्या मुंबईमधल्या मराठी माणसांना जगवणं, त्यांच्यामध्ये अस्मिता निर्माण करणं आणि शिवसेना भावना प्लस मराठी माणसांच्या प्रश्नावरती महाराष्ट्रामध्ये नावारूपाला आली. शिवसेनेची कार्य सांगायची म्हटलं संयुक्त महाराष्ट्र लढा तुम्हाला सगळ्यांना माहीत आहे. शिवसेनेचं काम सांगायचं म्हटलं आली शिवसेना सत्तेत आल्यानंतर मुंबई पुणे एक्सप्रेसवे असेल, मुंबईमधले उड्डाणपूल असतील, मुंबईमधल्या वरळी सी लिंकची पायाभरणी 1999 साली स्वर्गीय वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांनी केली. मी एक ग्रामीण भागामधला कार्यकर्ता आहे, पश्चिम महाराष्ट्रामधली पठारावरती लिफ्ट इरिगेशनची योजना, टेंबू म्हैशाळ योजना, हजारो करोडो रुपयांची निधी उपलब्ध करून, कृष्णा खोरे उपलब्ध करून लिफ्ट इरिगेशन योजनासुद्धा शिवसेनेनं केली. शिवसेनेनं अनेक कामं केलेली आहेत. शिवसेनेनं मराठी माणूस उभा केलेला आहे. शिवसेनेनं या महाराष्ट्राला 4 मुख्यमंत्री दिलेले आहेत. दीपक केसरकरांना मी सांगू इच्छितो की आत्ताचे त्यांचे सहकारी जे मुख्यमंत्री आहेत ते सुद्धा शिवसेनेचं प्रॉडक्ट आहे. याच्या अगोदर नारायण राणे त्यांचे सहकारी आहेत, आता केंद्रात मंत्री आहेत, अहो ते सुद्धा शिवसेनेचं प्रॉडक्ट आहे. दीपक केसरकर शिवसेनेच्या महाराष्ट्राच्या विकासाचं योगदान सांगायला मी कुठल्याही डायसवरती यायला तयार आहे. दीपक केसरकरांनी या प्रश्नावरती माझ्यासमोर कधीही यावं. शिवसेनेकडनं भावना भडकवण्याचे इतके दिवस काम झालंय हे स्वतः जे आधी शिवसेनेत होते ते आता सांगतायत यावर. खऱ्या अर्थानं शिवसेनेनं काय केलं किंवा भावना भडकवल्या यापेक्षा आत्ताच्या मंत्रिमंडळातले मंत्री भुमरे साहेबांचं कोणतं विकासामधलं योगदान आहे? आमचे केसरकरांचे सहकारी प्रवक्ते भरत गोगावले या माणसाला ज्ञान आहे का? शहाजी बापू पाटील स्टार प्रचारक फक्त भावनेवरती बोलतात. माझ्या बायकोला साडी नाही किंवा काय झाडी काय ते सांगायची आवश्यकता नाही. शिवसेनेमधले हे त्यांचे जे सर्व सहकारी आहेत, ग्रामीण भागामध्ये एक म्हण आहे, काळी कोंबडी इसकाटती, पांढरी कोंबडी गोळा करती आणि पुन्हा मालकीन दोघींना दम भरती, अशा पद्धतीचं केसरकर आणि त्यांच्या सहकाऱ्यांचं आत्ताच्या मुख्यमंत्र्यांचं कार्य सुरू आहे. एकतर हे मंत्री काहीही बोलतात काहीही करतात आणि त्यांच्यावरती पांघरून घालण्याचं काम केसरकरांवरती येतं. पण केसरकर साहेब तुम्ही जे काम करतात, तुमच्याकडे जे खातं आहे, तुम्ही आता मंत्री आहात, जबाबदार मंत्री आहात. या महाराष्ट्रामध्ये 2022 सालापासून शिक्षकांची भरती होत नाही, TET चा घोटाळा आहे. या महाराष्ट्रामध्ये हजारो शिक्षक आज त्यांचं वय निघून जात आहे. गेल्या 10-12 वर्षामध्ये शिक्षक भरती होत नाही, त्या शिक्षक भरतीचा घोटाळा उघडकीस आला आहे. अब्दुल सत्तारसारखा मंत्री, त्यांची मुलं त्यामध्ये इन्व्हॉल्व्ह आहेत, यावरती दीपक केसरकर काहीच बोलत नाहीत आणि भावनेचं राजकारण करतायत म्हणून शिवसेनेवरती बोलतात. तुम्ही कोणतं काम करताय? आत्ताचे मुख्यमंत्री पुण्यामधल्या गणपतीच्या महामंडळांना भेटी देत राहिले, मुंबईमधल्या दहीहंडीच्या महामंडळांवरच्या स्टेजवरती जाऊन बोलत राहिले. अरे तोपर्यंत इकडं लाखो तरुणांना रोजगार उपलब्ध करून देणारा वेदांता आणि फॉक्सकॉन कंपनीचा प्रोजेक्ट तुमच्या राज्याच्या बाहेर गेला आणि तुम्ही शिवसेनेला
जो विरोधामध्ये आहे, विरोधामध्ये असलेल्या शिवसेनेला तुम्ही भावनेचं राजकारण करता म्हणून हे नव्हता। खऱ्या अर्थाने दीपक केसरकर तुम्ही कधीही स्टेजवरती माझ्या समोर यावं, शिवसेनेचं विकासाचं काम मी तुम्हाला निश्चित दाखवतो। दीपक केसरकरांनी असंही म्हटलंय की आदित्य ठाकरे हे वारंवार 50 खोक्यांचा उल्लेख करतायत, पण तो उल्लेख करण्यापेक्षा त्यांनी शिवसेनेची कामं लोकांना सांगावी। शिवसेनेची कामं आदित्य ठाकरे खूप दूरची गोष्ट आहे। दीपक केसरकर तुम्ही, मी एक नौखा शिवसैनिक आहे पण महाराष्ट्राच्या सामाजिक चळवळीमधला कार्यकर्ता आहे। दीपक केसरकर तुम्ही कधीही माझ्यासमोर या, मीच तुमच्या प्रत्येक प्रश्नाला उत्तर देऊ शकतो आणि महाराष्ट्रामधलं शिवसेनेचं विकासाचं राजकारण सांगू शकतो। महाराष्ट्रानं विकासाचं राजकारण केलंय। अख्ख्या देशामध्ये कुठंही एक्सप्रेस वे नव्हता, त्यावेळी वंदनीय बाळासाहेब ठाकरेंच्या संकल्पनेतून पुणे मुंबईच्या कनेक्टिव्हिटी असणारा महामार्ग शिवसेनेनं देशाला रोडमॅप करून दिलेला आहे। केसरकरजी तुम्ही कधीही माझ्यासमोर या, शिवसेनेचा विकास नक्कीच नक्कीच। शिवसेनेची काय कामं आहेत आतापर्यंत हे कुणी इतरांनी सांगायची गरज नाहीये, तर ते साधे कार्यकर्ता असणारा मी सुद्धा सांगू शकतो असं आश्वासन हाके देत आहेत। आणि त्याचबरोबर केसरकरांनी आपल्या खात्याचे जे काही प्रश्न आहेत ते आधी सोडवावेत आणि मग इतरांवर टीका करावी, मग इतरांवर बोलावं असं सुद्धा लक्ष्मण हाके म्हणतायत। पुण्याहून अश्विनी जाधव केदारी, लोकमत।